तोडा मार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँड चा भव्य प्रकल्प। हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर। प्लॉट साठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क विनायक 93590 10657। दोडा मार्ग ग्रीन। महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्ट्यात गेली अनेक वर्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरू आहे। अनेक विकास कामे दासगाव खाडीपट्ट्यात होत आहेत। शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यानंतर जनतेत नाराजी पाहायला मिळते। विकास कामे होणं अशक्य झालंय, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा गोमेंडी ताडवाडी ग्रामस्थांनी आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहाचं भूमिपूजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला महाड राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि गोमेंडी ताडवाडी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सीमेवर छातीवर गोळ्या जे झेलत आहेत त्या सर्वच शूर सैनिकांना विनम्रपतीचं अभिवादन करतो, कारण त्यांच्यामुळेच आता भाई आपण अशा प्रकारचे कार्यक्रम मोकळेपणाने करू शकतो। आज 75 वर्ष स्वातंत्र्य झाली आणि महाडच्या शेवटच्या गावामध्ये म्हणजे पलीकडील लगेच रत्नागिरी त्या ठिकाणी मंडणगड तालुका लागतो, रत्नागिरी लागतो, या शेवटच्या गावामध्ये आपण आलो। मनसुखभाई मला एका गोष्टीचा आनंद आहे की प्रदीर्घ काळ एका झेंड्याखाली लोक राहिल्यानंतर एका विशिष्ट विचारधारेकडे असल्यानंतर कशा पद्धतीने लोकांच्या भावनेशी खेळलं जातं, त्यांची अवहेलना कशा पद्धतीने केली जाते याचं दुर्दैवी चित्र महाड तालुक्याने गेले अनेक वर्ष पाहिले। एका विशिष्ट झेंड्याखाली प्रदीर्घ काळ तुम्ही सर्व मंडळी राहिला। आज तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गावामध्ये तीच परिस्थिती आहे, फक्त नावापुरता विकास करायचा, घरापुरता विकास करायचा आणि लोकांना मात्र वाऱ्यावर सोडायचं असं दुर्दैवी चित्र महाड तालुका पोलादपूर तालुक्यात त्या ठिकाणी पाहिलं। तीन तीन वेळा ज्यांनी आमदारकी भोगली उपभोगली, आज दुर्दैवीरित्या ज्या जनतेच्या बळावर ज्या लोकांच्या बळावर पद जे भूषवत आहेत आज ती लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेच्या आवेशापोटी ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्यांना मोठं केलं अंगाखांद्यावर खेळवलं त्यांच्या पश्चात मात्र त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा बाजूला सारून सत्तेच्या लालसेपोटी आम्ही किती सत्तेसाठी लाचार आहोत याचं चित्र तुम्ही सर्व मंडळींनी अख्ख्या राज्याने अख्ख्या देशाने अख्ख्या जगाने गेल्या 2 महिन्याच्या एकंदरीत राज्याच्या राजकारणाच्या याच्यामध्ये पाहिजे। तर तपशिलात मला आज जायचं नाही, कारण आज आनंदाचा क्षण आहे, सगळ्यांनाच स्वातंत्र्य त्या ठिकाणी आनंदाने साजरा करायचे आणि मनसुखभाई तुम्ही म्हणला ती वस्तू ती खरी आहे। एक गोष्ट खरी आहे की आज सुद्धा ही गोमंडीची तारवाड्याची मंडळी मोकळेपणाने पुनश्च श्वास घेण्याकरता गावातील विकासाचा श्वास घेण्याकरता आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतात, त्याच्या स्वागतासाठी मी आज या ठिकाणी आलो। काही दिवसापूर्वी रियाबाई 8-10 दिवसापूर्वी तुम्ही काही मंडळींना मोजक्याच 4-5 लोकांना सुतरवडल्या घेऊन आला आणि गावातील काही प्रश्न होते ते मार्गी लावावेत या अपेक्षेने माझ्याकडे आले आणि त्याच वेळेला मी आपल्याला शब्द दिला की पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला लागेल तो निधी उपलब्ध करून अनेक पिढ्यांचं जे राहिलेलं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज मुंबईकर असतील, ग्रामस्थ असतील, माझ्या माता भगिनी असतील, तरुण वर्ग असेल, आज स्वयंस्फूर्तीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचा निश्चित आनंद माझ्या त्या कार्यकर्ता हे काम करत असताना मग अशी अनुभव मला वाटतं मला असं वाटलं होतं की ग्रामस्थांकडनं होईल, पण तुम्ही आता वयाला दिलं कारण विभागाचे नेते म्हणून त्यांनी तुम्ही हे दिलं, मात्र इथं लिहून तुम्ही सर्वांनी म्हणून ठेवलेलं होतं की आमच्या गोमंडी गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहाच्या कामाचं खूप वर्षापासून रखडलेलं होतं। आज आपण ह्या सभागृहाचे भूमिपूजन करून सभागृहाच्या कामाची सुरुवात केली। आपण टिंबर 1 लाखाची निधी मंजूर केलं, आपले ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ गोमंडी तळवाडीच्या वतीने आभार। आता मजा नक्की रक्कम किती, कारण मी पत्र दिलं नसल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मोकळे ठेवलेत,
पण ती आता जी काही रक्कम आज 75 वर्ष आपण साजरा करत असताना त्या दिवशी मी तुम्हाला 7 लाख रुपये सांगितले होते, त्यामुळे आता 75 वर्ष आपण साजरा करत असताना स्वातंत्र्याचं 7.50 म्हणजे 7,50,000 रुपयांचं निधी तुमच्या ह्या असलेल्या श्रद्धेच्या मंदिराला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या साठी मी या ठिकाणी मंजूर करतो। सामाजिक सभागृह म्हणून ते मंजूर होईल, कारण काही तांत्रिक बाबी असतात त्यासाठी त्या नावाने ते होईल, मात्र ते काम येणाऱ्या काही दिवसामध्येच आपण पूर्ण करू। आत्ताच विठ्ठलाची वारी नुकतीच झाली, पंढरीची वारी बऱ्याच लोकांनी केली, त्यावेळी सुद्धा अनेक कार्यक्रम आपले झालेले असतील, पण आता डिसेंबरमध्ये कार्तिकीची वारी येईल। रियानाबाई अशा पद्धतीने आपण संकल्प करू की आज 15 ऑगस्टला आपण त्याचं भूमिपूजन केलंय, पण येणाऱ्या कार्तिकीच्या वारीच्या आधी आपलं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे पूर्ण झालेलं असलं पाहिजे अशा पद्धतीने हे बोलत असताना जितक्या टाळ्या वाजल्या त्याच्यापेक्षा भविष्याच्या कारखंडामध्ये आधीचा निधी या खाडीपट्ट्यामध्ये देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहो, एवढं नम्रता करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो। खरं तर मुजाबाई पलीकडेच भंडणगड तालुका आहे, समोरच्या बाजूला खाडीपट्टून बघितलं तर आंबेत म्हणजे आंबेत आता पसार घालतात या ठिकाणी। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।